नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आयुष तर आहे, आयुषला तुम्ही ओळखतात आणि आयुष्य आबा आहेत, अरू आबा. तर आता आपल्याला अरू आबाच सांगतील आपण कुठे आलो आहोत आणि आपला दिनक्रम काय असणार आहे. आत्ता आपण शुकाचार्याच्या मंदिराला जाणार आहोत. आपण तासगावपासून 25 किलोमीटरवर इथं आलेलो आहोत. शुकाचार्य हे महाभारत लिहिलेले महर्षी व्यास यांचे पुत्र आणि पाराशरांचे गुरु हे इथं तपस्येला बसलेले होते. त्यांचं तपस्येचं स्थान खाली आहे, ते आपण तिथं गेल्यावर पाहणार आहोत. आता आपण खाली जाऊया, जिन्याने खाली जाऊया. जिन्याने जवळजवळ तुम्हाला 200 पायऱ्या लागतील. आपण आलो आहोत शुकाचार्य यांच्याकडे. बरेच लोक यांना शुक्राचार्य असे म्हणतात, पण हे दोन्हीही वेगळे वेगळे आहेत. कारण शुक्राचार्य हे दानवांचे गुरु होते, पण शुकाचार्य हे व्यास महर्षी ज्यांनी महाभारत ग्रंथाचे कथन केले व गणेशाने त्या ग्रंथाचे लेखन केले त्या व्यास यांचे पुत्र म्हणजे शुकाचार्य. या ठिकाणी तुम्हाला खाजगी वाहने यायची झाल्यास मुंबईपासून 370 किलोमीटर, पुण्यापासून 227 किलोमीटर, साताऱ्यापासून 116 किलोमीटर, पंढरपूरपासून 86 किलोमीटर व सांगलीपासून 67 किलोमीटरच्या अंतरावर आहे. शुकाचार्य या ठिकाणी राहण्यासाठी व जेवणासाठी कुठलीही सोय नाही. आपल्याकडे थोर 4 महान व्यक्ता होऊन गेले, यामध्ये भीष्माचार्य, कार्तिक स्वामी, हनुमान राया आणि चौथे म्हणजे शुकाचार्य आहेत. हा आपल्याला जो समोर दिसतोय हा 12 महिने अखंड वाहणारा पाण्याचा एक झरा आहे. कुठल्याही ऋतूत तुम्ही आलात तरी तुम्हाला इथे पाणी कायम दिसते. हे ठिकाण खानापूर आणि आटपाडी तालुक्याच्या सीमेवर आहे. याच्या हमर रस्त्याच्या बाजूस 2 किलोमीटरच्या अंतरावर श्री शुकाचार्याचे प्राचीन जागृत देवस्थान आपल्याला दिसते. हे एक महान योगी होते. त्यांचे तप हरण करण्यासाठी इंद्राने रंभेला पाठवले, परंतु ब्रह्मचारी असल्याने स्त्रीचे दर्शन नको म्हणून ते डोंगरावर अदृश्य झाले. त्याच ठिकाणी आपलं हे देवस्थान बघायला मिळते. याची साक्ष म्हणजे ते ज्या ठिकाणी अदृश्य झाले त्या ठिकाणी त्याच्या शरीराची मागची बाजू व जटा डोंगरात स्पष्ट दिसतात. विटा परिसरातील हे एक जागृत देवस्थान असून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. आपण आत्ता महादेवाचं दर्शन घेतलं आणि बाजूला इथे तुम्ही बघितलं तर इथे एक छोटी गुहा आहे, ते सुद्धा महादेवाची पिंड आहे. तुम्ही बघाल तर पूर्ण गुहा आहे ही. हे जो तुम्ही हा जो बघाल दगडामध्ये इथे पण खाली गुहा आहे, त्या गुहेमध्ये जाऊया. तिथे विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न झालेत. ही अशी एक गुहा आहे आणि वरच्या साईडला ही जर तुम्ही भेग बघाल तर इथे विठ्ठल रुक्मिणी दिसत आहेत. खूप म्हणजे खूप थंड वाटते गुहेमध्ये, एकदम जबरदस्त आहे. अतिशय जागरूक स्थान आहे आणि अतिशय थंड वाटते मला गुहेमध्ये. या जबरदस्त प्रसन्न वातावरण आहे.
आपण आता बाहेर जाऊया. शुकाचार्य हे नाव कसे पडले हे थोडं आपण समजून घेऊया. शंकर पार्वतीला पृथ्वीच्या गुडाबद्दल कोणाला कळू नये म्हणून गुहेमध्ये माहिती देत होते, पण शुकाचार्य हे तेथे आधीच उपस्थित होते. पण शंकर व पार्वतीच्या संभाषणात व्यत्यय होऊ नये म्हणून पोपटाचे रूप घेतले व सर्व ज्ञान त्यांनी ग्रहण केले. शुक म्हणजे पोपट. तेव्हा शंकराला कळले इथे कोणीतरी आहे, म्हणून त्यावेळेस तो पोपट उडून व्यास ऋषींच्या आश्रमात गेला. शुक म्हणजे पोपट, त्यावरून शुकाचार्य हे नाव त्यांना पडलं. इथे जर बघितलं तर तुम्हाला दोन समाज दिसतील जे इकडचे मोठे मोठे संत होऊन गेले. मधुकर महाराजांची समाधी आहे, आपण नमस्कार करून घेऊया. आणि ही जी आहे ती योगीराज महाराज. जबरदस्त, म्हणजे जर मेडिटेशन करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट प्लेस आहे ही मला असं वाटतं. आणि एकदम जंगलामध्ये खूप थंड वाटते, इकडे प्रसन्न वाटतं, इकडचे व्हायब्रेशन जे आहेत एकदम पॉझिटिव्ह आहेत. जबरदस्त. खाली आपण उतरलो की सोलापूरमधील माणदेश लागतो व वरती सांगली जिल्हा लागतो. या ठिकाणी निसर्ग सौंदर्य व गर्दझाडी सगळीकडे पसरलेली आहे. किलबिलणारे पक्षी, खळखळ वाहणारे झरे, उंच वृक्ष, रंगीबेरंगी फुले फळे, हिरवीगार पाने, डोंगर दऱ्या, असा निसर्गाने नटलेला परिसर मनाला आकर्षून घेणार नाही तर नवलच. हे सौंदर्य अनुभवायला येथे नेहमी पर्यटकांचा ओढा चालूच असतो. ते वरती कल्याणगिरी महाराजांची गुफा आहे, ती आपण आता बघूया. नमस्कार महाराज. या जागेवर आल्यानंतर आपल्याला गोसेवक भेटलेले आहेत, दीपक शंकर पाटील. त्यांची आता ते थोडं माहिती आहे त्यांना, ते आपण ती माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. तुम्ही या जागेचे जरा महत्त्व सांगा. ह्या जागेचं महत्त्व आहे सांगण्यासारखं तर एवढं भरपूर आहे, पण ह्या जागेचं एवढंच महत्त्व आहे की ज्याला काशी घडत नाही या विषयात, त्याने इकडे येऊन गेलं तर काशी घडल्यासारखं असते. ही अशी जागा आहे जी शुकमुनीची जागा आहे आणि हे पुरातन काळातलं आहे, हे काय आत्ताचे नाही. आणि इथून गेलेले महाराज असे विस्तार झाले, शिंगणापूरला तुमच्या शिपलागिरी गेलेत, तुमच्या पुशेगावला सेवागिरी गेलेत, ते सगळे इथनंच गेलेले साधू आहेत. आणि इथं जास्त इथं आलेल्या लोकांना गोसेवेची माहिती दिली जाते. इथं आणि इथं 12 महिने जीवनचं झरा आहे. बरोबर. हां, त्यामुळं आणि सगळ्या मुळातनं आलेलं पाणी आहे. इथं जवळजवळ 18 वर्ष झाले महाराजपाशी सेवा करा येतो. मी आधी मुंबईला होतो, पण इथं आल्यापासून आमचंही खाली गोशाळा आहे, तिथं शेटपळे म्हणून गाव आहे. महाराजांच्या आशीर्वाद आम्ही तिथं गोशाळा चालवतोय. प्रेरणा आम्हाला महाराजांकडून मिळाली होती. मग जे काय घडलं ते सुखाचे देवस्थानकडनंच घडलं. नक्की नक्की. धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार, तुम्ही जयगुरुदेव चॅनलमध्ये माहिती दिल्याबद्दल. आता आपल्याबरोबर एवढे जण इथे बसलेले आहेत. नमस्कार सगळ्यांना. जय श्रीराम. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं जबरदस्त मंदिर आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सगळ्यांना शेअर करा. एवढं पवित्र असेल जागा सगळ्यांना दाखवा. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करूया एकमेकांना.